समजा नदी वाहते तिच्या बाजूला डोंगर आहे, तर नदी जिकडे उतार असेल तिकडेच पाणी वाहणार की नाही? येस सर. की नदी डोंगरावर चढेल पाणी? नो सर. म्हणजेच काय झालं, नदी उताराकडे वाहते म्हणजे काय, तर हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल हे लक्षात ठेवायचं. इथे पोटेन्शियलचा अर्थ घ्यायचा ग्रेडियंट उंचावरून लोअर बाजूकडे. पण इथे तुम्ही बघाल की सुद्धा आपल्याला चटका बसतो. चटका बसतो म्हणजे काय होतं, तव्याला गरम तव्याला हात लावला तर हीट फ्लोज फ्रॉम दॅट हॉट प्लेट टू अवर स्किन, हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. तव्याचं टेम्परेचर समजा 250 डिग्री सेल्सिअस आणि आपलं बॉडी टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस असेल तर हीट विल फ्लो ऑलवेज फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. कळतं का एवढं? येस सर. पण हे एक्झॅक्टली रिव्हर्स होतं रेफ्रिजरेशनमध्ये. हीट फ्लोज फ्रॉम लो पोटेन्शियल टू हाय पोटेन्शियल म्हणजेच काय, लो टेम्परेचर झोन टू हाय टेम्परेचर झोन. मी ते शब्द वापरला आहे मी दस इन अ रेफ्रिजरेटर हीट इज व्हर्च्युअली बीइंग पम्प्ड फ्रॉम अ लोअर टेम्परेचर टू हाय टेम्परेचर. ही अगेन्स्ट द नेचर ॲक्टिव्हिटी आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. ज्या काही गोष्टी घडतात माणसांच्या बाबतीत, कुठल्याही जीवितांच्या बाबतीत किंवा मशीनच्या बाबतीत, ह्या नॅचरली घडल्या तरच त्या गोष्टी व्यवस्थित होत असतात. उलटं केलं तर उलटं पॉसिबल होऊ शकतं काही वेळासाठी, बट फायनली इट लीड्स टू हजार्ड्स. तर इथं सांगायचा मुद्दा हा आहे की कुठलंही एनर्जी फ्लो नॅचरली आपण बघतो दॅट इज फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल, बट इट इज एक्झॅक्टली रिव्हर्स इन केस ऑफ रेफ्रिजरेशन दॅट द हीट फ्लोज फ्रॉम लोअर टेम्परेचर झोन टू हाय टेम्परेचर झोन. हे उलटं आहे. तर हे उलटं होण्यासाठी एक गोष्ट कारणीभूत असते. ती गोष्ट कुठली? तर वर्क इनपुट, वर्क बाय द कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसर जे वर्क करणार आहे ते इनपुट केल्यामुळे हे असं रिव्हर्सल पॉसिबल झालं. अदरवाईज विदाऊट कॉम्प्रेसर हे पॉसिबल झालेलं नसतं. तुम्ही जर उलटं उदाहरण घेतलं, आय सी इंजिन, देर इज ऑल्सो मोटर. म्हणजे काय, वर्क इज डेव्हलप म्हणजे वर्क इज प्रोड्यूस्ड, इट इज गिव्हन, ते ॲब्सॉर्ब केलेलं नसतं. एकच सेकंद ना. रेफ्रिजरेशनच्या बाबतीमध्ये बोलताना रेफ्रिजरेशनमध्ये हीट फ्लो हा नेहमी लोअर टेम्परेचर झोन टू हायर टेम्परेचर झोन जातो. दिस इज अगेन्स्ट द नॅचरल प्रोसेस, हे लक्षात ठेवा. इट हॅपन जस्ट बिकॉज ऑफ वर्क इनपुट बाय द कॉम्प्रेसर. आणि इंजिनमध्ये जे आपण म्हणतो हीट इंजिन, त्याच्यामध्ये वर्क आउटपुट असतं, त्यातून तो वर्क बाहेर देत असतो आपल्याला. आणि इथे हे जे पॉसिबल झालं काय, तर हीट फ्लो. आणि तिथेसुद्धा जे काय झालं, कंबशन झालं हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर, म्हणजे कंबशन गॅसेस टू ॲटमॉस्फिअर, हाय टेम्परेचर झोन टू लो टेम्परेचर झोन, दॅट इज अ नॅचरल प्रोसेस. बट इन केस ऑफ रेफ्रिजरेशन द हीट इज व्हर्च्युअली सीम टू बी पम्प्ड अप किंवा फ्लोन थ्रू ऑर फ्लोईंग फ्रॉम लोअर टेम्परेचर झोन टू हायर टेम्परेचर झोन, विच इज अगेन्स्ट द नॅचरल लॉ. नेचरमध्ये असं कधीच घडत नाही. अँड इट हॅपन्स जस्ट बिकॉज ऑफ एक्झिस्टन्स ऑफ कॉम्प्रेसर. That is another mechanical device to lead this to happen. कळलं का हे? Yes, sir. लक्षात फक्त एवढंच घ्यायचं आहे, सर्व ठिकाणी एनर्जी फ्लो हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल जातो, म्हणजेच हीट फ्लो असेल, हीट इज एनर्जी, इट शुड फ्लो फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल, म्हणजे हाय टेम्परेचर लेवल टू लो टेम्परेचर लेवल. बट ओनली इन केस ऑफ रेफ्रिजरेशन हीट फ्लो फ्लोज from a low temperature zone to high temperature zone. It is against the natural law, but it happens because of existence of compressor, that mechanical device, which will input the work. And if we have any other engine in the other side, that will give out the work. Work dene and work ghene, kiwa khane, yamadhe mottha work asto. Theek hai? So according to the second law of thermodynamics, hi tumhala kai dharil nasel. This process can only be performed with the एड ऑफ द एक्सटर्नल वर्क. एक्सटर्नल वर्क म्हणजे ते कॉम्प्रेसरने वर्क केलेलं आहे ते. तर अशा प्रकारे रेफ्रिजरेशनमध्ये काय होतं, जी काही वस्तू आपल्याला थंड ठेवायची आहे एका विशिष्ट टेम्परेचरला,
ज्याच्यासाठी त्या वस्तूमधून किंवा त्या मॅटरमधून किंवा त्या थिंगमधून कंटिन्युअस एक्स्ट्रॅक्शन ऑफ हीट काय केलेली असते आणि इट इज गिव्हन आउट टू द ॲटमॉस्फिअर. आणि दुसरं आहे, इन केस ऑफ रेफ्रिजरेशन द हीट व्हर्च्युअली फ्लोज फ्रॉम लोअर टेम्परेचर झोन टू हायर टेम्परेचर झोन जस्ट बिकॉज ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ वर्क इनपुट बाय द कॉम्प्रेसर. वर्क ॲड केलेलं असतं, आउट नाही होत. हॅलो सर. हां बोला सर. काही स्टुडंट जॉईन होण्याचा प्रयत्न करत आहेत. हा जरा एकच मिनिट. तर आता हे एक्झॅक्टली रेफ्रिजरेशनमध्ये काय होतं हे आपण बघितलं आहे. फक्त सगळ्यांचं सार, आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वगैरे हे विचार करण्यापेक्षा, कारण हे तुम्हाला थर्मोडायनामिक्स काय मेकॅनिकलमधले जे कन्सेप्ट आहे हे अजून तुम्हाला माहीत नाही आणि ते पण आपण डिटेलमध्ये घेण्याचं इथे पॉईंट नाही. त्यामुळे रेफ्रिजरेशन शिकत असताना एकच लक्षात ठेवायचं, रेफ्रिजरेशन इज अ प्रोसेस ऑफ कंटिन्युअस हीट रिमूवल ऑफ फ्रॉम अ सबस्टन्स. आता कंटिन्युअस हीट रिमूवल म्हणजे कशासाठी केलं जातं? इन ऑर्डर टू मेंटेन दॅट सबस्टन्स ॲट द डिझाईन्ड टेम्परेचर लेवल. हे होत असताना काय होतं? तर इट इज सीन दॅट व्हर्च्युअली द हीट इज गेटिंग पम्प्ड फ्रॉम लोअर टेम्परेचर झोन टू हायर टेम्परेचर झोन. हे असं नेचरच्या अगेन्स्ट होतं, पण हे कशामुळे होतं? इट इज बिकॉज ऑफ वर्क इनपुट बाय द कॉम्प्रेसर. एवढे चार गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या, दॅट इज रिलेटेड टू द रेफ्रिजरेशन प्रोसेस. बाकी एअर कंडिशनिंग आणि क्रायोजेनिक्स वगैरे इट इज नॉट अ पार्ट ऑफ युअर सिलॅबस ऑर डिस्कशन. त्यामुळे आता आपण पुढचा पॉईंट जो आहे, कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ अ रेफ्रिजरेटर बघूया. कुठलंही मशीन म्हटलं की त्याला इफिशियन्सी हा शब्द असतोच, हे आपण याच्या पूर्वी डिस्कस केलेलं आहे, केलं आहे ना? येस सर. तर इफिशियन्सी म्हणजे काय रे? रेफ्रिजरेटर सोबत हा मशीन असून सुद्धा याला इफिशियन्सी हा शब्द जोडला जात नाही, त्याला एक वेगळा शब्द वापरला आहे, कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स, COP म्हणतात त्याला. ते नेमकं काय ते आपण बघू. तर इफिशियन्सी म्हणजे काय पहिल्यांदा सांगा. बरं, मला एक सांगा, यासीन आलाय का? यासीन जॉईन झालाय का आजच्या क्लासला? यासीन झालाय का जॉईन? हो सर. सर हा, मला तुला एक सांगायचं आहे, तुझ्या त्या ड्रॉइंगचं काय झालं? तुझं इलेक्ट्रिकल फर्स्ट सेमिस्टरचं पेपर, ते लॅब वर्क होतं ना? हा हॅलो यासीन, सबमिट करणे काय? अरे जरा जोरात सांग, मला जरा कमी ऐकू येत. हॅलो. हा बोला. हॅलो. कोण? आशिष जाधव काय म्हणतो? हा सर, नाव घेतलं ना तुम्ही सर? नाही यासीन. ओके सॉरी सर. हॅलो सर. हा आवाज आहे सर? वो शीट्स बोले सबमिट करने को. क्या बोले? शीट्स वो बदोले सर ने. बदोले वो कर रहा हूँ अभी. नहीं बदोले का छोड़ दो. हेलो. हो. यस सर. हाँ वो सब्जेक्ट किस सेमेस्टर का है? अरे बोलो ना, आंसर बोलो ना, किस सेमेस्टर का सब्जेक्ट है वो? फर्स्ट सेमेस्टर. हाँ फर्स्ट सेमेस्टर का लैब जो सबमिशन बाकी है ना. हाँ सर. एग्जाम फॉर्म भरे क्या? क्योंकि अभी फर्स्ट सेमेस्टर का सबमिशन खत्म हो जाएगा. नहीं अभी तक आया नहीं फॉर्म भरने का. हाँ तो मुझे यही बोलने का है, मैं इसलिए मैं याद किया अभी, क्योंकि कल मैं थोड़ा इन्फॉर्मेशन निकाला. तो अभी तुम जो एग्जाम के लिए फॉर्म भरोगे ना. हाँ सर. किसके लिए? थर्ड सेमेस्टर के लिए. हाँ तो उसमें फर्स्ट सेमेस्टर का
इंजीनियरिंग ड्राइंग लैब ये भी उसमें ऐड करो। ऐड करूँ? ओके सर। हाँ, और उसका जो प्रिंटआउट मिलेगा एग्जाम में, तुमने वो नाम डाल दिए क्या बाकी है तुम्हारा, तो थर्ड सेमेस्टर के तुम्हारे सभी सब्जेक्ट और उसके साथ फर्स्ट सेमेस्टर का इंजीनियरिंग ड्राइंग का टर्म वर्क एंड लैब, ये अच्छा हाँ फॉर्म में ऐड करो, वो सबमिट करो एग्जाम डिपार्टमेंट को, और उसका जो प्रिंटआउट निकलेगा सीओई का यस सर। तो वो मुझे मेल करो। ओके सर। तो फिर पट से मैं तुम्हारे लिए दूसरा पेपर सेट करके तुम्हारा हो जाएगा पट से, ओके सर। और वो मैं तुमको दिवाली में बोल रहा था कि तुमको लिखना पड़ेगा लेटर वगैरह, वो तुमने अभी तक कुछ लिखे नहीं शायद। सर बोले थे बच्चे लोग को, फिर वो हाँ सर ने बोले टेंशन मत लो तुम, अच्छा बस सर, वो बदले सर। तुम्हारा किसके पास है, बड़ोले के पास है या मेरे पास है रे? अरे हाँ सर, तुम्हारे पास थे तो फिर तुम वो रेफर काहे को कर रहे हो, हेड, बड़ोले फड़ोले ऐसे क्या बोल रहे हो तुम? कौन हाँ सर वो हेड मास्टर ने बोले, वो सा हेड मास्टर है यहाँ पे? कौन हेड मास्टर है इधर? कौन लिंगायत सर ने बोले। हेड मास्टर है वो? ऐसा फालतू कोई भी बात करने का नहीं, मैं पहली बार बता रहा हूँ। जैसा तुम्हारा एग्जाम फॉर्म भरते हो जिस सेमेस्टर के लिए, जैसा अभी थर्ड सेमेस्टर के लिए भरोगे, तो तुम्हारा सभी सब्जेक्ट, सभी लेबोरेटरी का तुम्हारा उसमें सब्जेक्ट का नाम रहेगा ना, हाँ सर। तो उसके साथ तुम्हारा फर्स्ट ईयर का, फर्स्ट सेमेस्टर का इंजीनियरिंग ड्राइंग लैब बाकी है ये उसमें मेंशन करो। उसका फीस भरना पड़ेगा, उसका एक तुम्हारा फॉर्म क्रिएट हो जाएगा सीओई के नाम का, वो डाउनलोड करो और वो मुझे मेल करो, या उसका जेरॉक्स कॉपी निकाल के स्कैन कॉपी करके मुझे मेल करो। इसका मतलब हो जाएगा कि इंजीनियरिंग ड्राइंग लैब के लिए तुमने एग्जाम सेक्शन को इन्फॉर्म करके वहां पे तुम्हारा एनरोलमेंट आ गया। ओके सर, कल समझ में आया तो ना? नहीं तो हाँ अभी, समझ में। हाँ अभी ऐसा नहीं क्या लटक जाएगा तो फिर थर्ड सेमेस्टर में एडमिशन नहीं होता, ये पता है ना? हाँ हाँ सर पता हाँ, तो है। ये पट से कर दो अभी, जब भी तुम्हारा एग्जाम फॉर्म भरना होगा तो थर्ड सेमेस्टर के सब्जेक्ट के साथ साथ फर्स्ट सेमेस्टर का इंजीनियरिंग ड्राइंग लैब का उसमें मेंशन करो। उसका फीस होगा कुछ तो 200-300 रुपये, सभी का फी होगा ना? हाँ सर। तो वो सब करने के बाद जो जो तुम्हारा जैसे हॉल टिकट जैसा रहेगा, किस पेपर के लिए तुम ये सेमेस्टर में बैठने वाले हो, तो उसका सीओई का नाम का एक पेपर जनरेट हो जाएगा या तुमको मिलेगा, तो वो मुझे हाँ ईमेल कर दो। तो ओके सर। बोलता तुम ही हो या और जो भी बच्चे हुए उनको भी बताओ, तो सभी को फिर साथ में हो जाएगा, नहीं तो फिर लटक जाएगा सभी। जब तक के ये एग्जाम के लिए तुमने एनरोल सीओई के पास नहीं किया, उसका कंसर्न जो फी है भरा नहीं, ऐसा कुछ मेरे पास नहीं होगा तो कुछ नहीं होगा आगे। अच्छा ओके। हाँ कब है फॉर्म भरने का, कब है? अभी तक बोले ना सर ने। हाँ तो जब भी ध्यान में रखो, जब भी अभी तुम फॉर्म भरोगे, थर्ड ईयर का, थर्ड सेमेस्टर का फॉर्म भरोगे ना, हाँ हाँ सर। हाँ तो उसके साथ फर्स्ट सेमेस्टर, फर्स्ट ईयर जो फर्स्ट सेमेस्टर का है, जो तुम्हारा सर। DME 1102 ये कोर्स कोड डाल के इंजीनियरिंग ड्राइंग लैब बोल के वो सबमिट करने का, उधर ओके सर। वो ऑनलाइन करना पड़ता है या हैंड रिटन देना पड़ता है? कैसा करते हो? ऑनलाइन हाँ ऑनलाइन सर। हाँ तो ऑनलाइन में ये सब्जेक्ट का नाम डालो, इंजीनियरिंग ड्राइंग लैब और DME 1102, 1102 और उसका ओके जो सर। सर्टिफिकेट या जो भी एग्जाम की तरफ से क्रिएट हो जाएगा डॉक्यूमेंट, वो मुझे ईमेल करो, तभी मेरे को समझ ओके में सर। आएगा कि हेलो। हाँ सर। हाँ हाँ ये समझ में आएगा ना प्रोसीजर? हाँ समझ में आया सर। हाँ तो वैसा करो, क्योंकि तो एक बार वो तुम्हारा टाइम निकल गया, तुमने टाइम में भरे नहीं, इसका मतलब यू वेर मिसिंग देयर, यस और सर। तुम गलतियां करते हो इतना, जब हो गया मार्च में और तुम अगस्त में दिखाते हो, ये बहुत गलत लगा मुझे वो। तो अभी वो फॉर्म भरने के टाइम ये पूरा उसमें ऐड करो, एग्जाम फॉर्म जो तुम्हारा भर चुका रहेगा ऑनलाइन एक सीओए के पास, उसकी कॉपी मुझे मेल करने का है, उतना ओके सर कर ध्यान में दो। रखो। ठीक है, चला तब पुड़े जाऊँ। तर कुठल्याही मशीन म्हटलं की त्याचा एक वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक इज इट्स इफिशियन्सी। इफिशियन्सी म्हणजे काय? सर द पीक लेवल ऑफ परफॉर्मन्स दॅट युजेस द लिस्ट अमाऊंट ऑफ इनपुट्स टू अचीव द हायेस्ट अमाऊंट ऑफ आउटपुट। नाही, हे सगळं झालं आयडियलिस्टिक, आउटपुट अपॉन आउटपुट अपॉन इनपुट, बस एवढंच, दॅट इज इफिशियन्सी। आता ही झाली मेकॅनिकल इफिशियन्सी, पण आपण थर्मलच्या भाषेत बोलतो,
त्यामुळे आउटपुट अपॉन इनपुट एनर्जी किंवा इनपुट हीट. कारण आपले सगळे थर्मल मशीन्स आहेत, त्या रेसिप्रोकेटिंग इंजिन असेल, टर्बाईन असेल, स्टीम टर्बाईन असेल, गॅस टर्बाईन असेल, सगळं. तर या सगळ्यांना इफिशियन्सी नावाचं एक कॅरेक्टरिस्टिक असतं, पॅरामीटर. पण आता हे सुद्धा एक डिवाइस आहे, मेकॅनिकल रेफ्रिजरेटर, पण त्याला इफिशियन्सी हा शब्द नाही आहे. तिथे शब्द वापरलेला आहे कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. तो तो नेमका काय आहे, तर तो किती उलटा आहे ते बघतो बघायचं. तर आपण आता या शीटवर बघूया. द कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स विच इज ब्रीफली रिटन ॲज अ COP, कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स, इज द रेशो ऑफ हीट एक्स्ट्रॅक्टेड इन द रेफ्रिजरेटर टू द वर्क डन ऑन द इंजिन ऑन द रेफ्रिजरंट. रेफ्रिजरंट इज द वर्किंग मिडियम. जसं मागे बाकी ठिकाणी स्टीम टर्बाईन, स्टीम इंजिनमध्ये स्टीम असते, IC इंजिनमध्ये एअर फ्युएल मिक्सचर असतं, तसं रेफ्रिजरेटरमध्ये वर्किंग मिडियम हा रेफ्रिजरंट असतो, हा गॅस. इट इज ऑल्सो नोन ॲज थेरॉटिकल कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. सो थेरॉटिकल कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स इज द हीट एक्स्ट्रॅक्टेड अपॉन वर्क इनपुट. हे कोणाच्या अपोजिट झालं? रेसिप्रोकल झालं. इफिशियन्सी तर रेसिप्रोकल झालं की नाही? येस सर. इफिशियन्सी काय असतं? वर्क आउटपुट अपॉन हीट इनपुट. आता हे COP ऑफ रेफ्रिजरेशन काय आहे? तर हीट एक्स्ट्रॅक्टेड अपॉन वर्क इनपुट. आउटपुट नाही, कॉम्प्रेसर किती वर्क करतं त्या रेफ्रिजरंटवर. तर इट इज नथिंग बट द रेसिप्रोकल ऑफ इफिशियन्सी. म्हणून इफिशियन्सी ही नेहमी सांगा एक पेक्षा जास्त असते का? 100% पेक्षा जास्त इफिशियन्सी असते का? नो सर. 100% इफिशियन्सी म्हणजे तो झाला रेशो 1. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, इफिशियन्सी कधीही एक पेक्षा जास्त नसतं, ती नेहमी एक पेक्षा कमी. मग 0.7 असेल, 0.4 असेल, 0.2 असेल, 0.07 असेल, काही पण असेल. पण त्याच्या उलट रेफ्रिजरेशनमध्ये COP हा नेहमी 1 खाली कधीच नसतो, कारण तो रेफ्रिजरेशन तो काय आहे, इफिशियन्सीचा रेसिप्रोकल आहे. इथे नोटमध्ये दिलं आहे मी, द कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स इज द रेसिप्रोकल ऑफ इफिशियन्सी ऑफ द हीट इंजिन. आपण जी इफिशियन्सी काढतो, समजा 0.4 इफिशियन्सी असेल, तर त्याला रेसिप्रोकल केला तर किती येणार? उलट केलं तर 2.5 होईल की नाही? येस सर. तर त्याला म्हणायचं COP. पण COP हा शब्द फक्त कोणासाठी वापरायचा? रेफ्रिजरेटर सोबत. त्याला इफिशियन्सी म्हणायचं नाही, कारण हा रेशिओच उलटा घेतलाय. हीट किती बाहेर शोषली त्यांनी काढली, अपॉन त्याला किती वर्क दिलं कॉम्प्रेसरनी, याचा रेशिओ म्हणजे COP. आणि हा नेहमी 1 जास्त असतो. तो 1 खाली आला म्हणजे काहीतरी चुकलं म्हणून समजायचं. कळत आहे का? या ठिकाणी क्यू आणि W काय आहे हे पण दिलंय. वेअर क्यू इज द अमाऊंट ऑफ हीट एक्स्ट्रॅक्टेड इन द रेफ्रिजरेटर, आणि W आहे अमाऊंट ऑफ वर्क डन किंवा वर्क इनपुट बाय द कॉम्प्रेसर. आणि नोटमध्ये मी टाकून ठेवलं इथे, द कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स इज रेसिप्रोकल ऑफ इफिशियन्सी ऑफ द हीट इंजिन. इट इज दस ऑब्व्हियस दॅट द व्हॅल्यू ऑफ COP इज ऑलवेज ग्रेटर दॅन युनिटी. युनिटी म्हणजे 1. आणि हे काढलंय आपण थेरॉटिकल, हा जो फॉर्म्युला आहे तो. प्रॅक्टिकली आपल्याला वेगळ्या व्हॅल्यू येऊ शकतात. म्हणून द रेशिओ ऑफ ॲक्च्युअल COP हा आहे थेरॉटिकल. रेशिओ ऑफ ॲक्च्युअल COP टू थेरॉटिकल COP इज नोन ॲज रिलेटिव्ह कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स, म्हणजे RCOP. हे आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहे की नेमकं याचं रिलेशन काय आहे. तर फक्त लक्षात काय ठेवायचं, रेफ्रिजरेटरमध्ये द मॅटर ऑर थिंग्ज आर केप्ट ॲट द डिझाईन टेम्परेचर बाय एक्स्ट्रॅक्टिंग हीट फ्रॉम देम अँड एक्झॉस्टिंग इट इन टू द ॲटमॉस्फिअर विद द हेल्प ऑफ वर्क इनपुट बाय द कॉम्प्रेसर. अँड द परफॉर्मन्स ऑफ द रेफ्रिजरेटर इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स अँड नॉट इन इफिशियन्सी. अँड COP, कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ अ रेफ्रिजरेटर थेरॉटिकल, इज द रेशिओ ऑफ हीट एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द सबस्टन्स अपॉन द वर्क इनपुट बाय द कॉम्प्रेसर. दिस रेशिओ इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1. COP इज ऑलवेज रेसिप्रोकल ऑफ इफिशियन्सी ऑफ अ हीट इंजिन. आणि तिसरं, द रेशिओ ऑफ ॲक्च्युअल COP जो प्रॅक्टिकली आपण मेजरमेंट करून काढला, इन्स्ट्रुमेंट वगैरे वापरून, हे सगळं थेरॉटिकल झालं मॅथमॅटिकली. सो द रेशिओ ऑफ
actual COP upon theoretical COP is also called as relative coefficient of performance. एवढे चार पाच टर्म्स मात्र फक्त रेफ्रिजरेशन बद्दल लक्षात ठेवा. नंतर उद्याच्या लेक्चरला आपण रेफ्रिजरेटर काय, हीट इंजिन काय आणि हीट पंप काय यांच्यामध्ये जो थोडा नॉर्मल छोटासा बारीकसा फरक आहे तो आपण उद्या घेऊ. आणि तुमचे जे मार्क सांगायचे ते मला थोडेसे 4-8-10 बाकी आहेत, तर मी सगळ्यांना गुरुवारी सगळ्यांचे मार्क सांगणार 74 मुलांचे. चालेल का? येस सर. हा, कारण आता जवळपास मला वाटते 52 का 54 जणांचे मार्क, कारण मला सगळा चार्ट तयार करायचा आहे, प्रत्येकाचं नाव, सिरियल नंबर, नाव, त्यांचा PRN नंबर, त्यांचं जीमेल ID आणि त्यांना मिळालेले मार्क. तर हा पूर्ण टेबल तयार करताना 8-15 मुलं राहिलेले आहेत. तर आजचा मंगळवार आहे, तर उद्याचं जाऊ द्या, उद्या आपण एक पोर्शन पूर्ण करून टाकू आणि गुरुवारी तुम्हाला सगळ्यांचे मार्क सांगतो, तुम्हाला डिस्प्ले पण करतो इथे. म्हणजे समजा जो कोणी प्रेझेंट असेल तो स्वतःचे मार्क लिहून घेईल, बघेल, किंवा दुसऱ्याला दुसऱ्याचे पाहिजे असेल ते पण लिहून घेईल किंवा बघून ठेवेल. गुरुवारी मात्र आपण तुमचे मार्क बघू आणि उद्या मात्र रेफ्रिजरेशनमधला शेवटचा टॉपिक जो आहे की या तिघांमध्ये रेफ्रिजरेटर, हीट इंजिन आणि हीट पंप यांच्यामध्ये जो बारकाईचा फरक आहे तो नेमका काय आहे. हीट इंजिन म्हणजे कुठले, तर स्टीम टर्बाईन, रेसिप्रोकेटिंग स्टीम इंजिन, IC इंजिन, गॅस टर्बाईन, हे सगळे हीट इंजिनच आहेत. आणि रेफ्रिजरेटर हा वेगळा आहे. आणि तिसरा कन्सेप्ट आहे हीट पंप. या तिघांमध्ये जो काही थर्मल डिफरन्स आहे तो आपण आता उद्या बघू. उद्या जमलं तर 11:15, कारण आज 11:15 पण मी काही मुलांचा क्लास घेतला दुसऱ्या, ते जर मुलं उद्या जर आले तर मग मी उद्या 12:30 घेणार. आणि समजा ते मुलं वाटलं की नाही त्यांना नको घ्यायला, तर मी आधी घेईल, त्याप्रमाणे तुम्हाला लिंक पाठवेल. पण 12:30 उद्या पक्का आहे आपलं. हॅलो सर. हा सर, ऍक्च्युली आज पण सकाळी एक पण लेक्चर झाला नाही. हा, मग उद्या पण आय थिंक होणार नाही तर आज सर मेसेज करणार. उद्या सकाळी नाही झालं तर तुम्ही घेणार काय सकाळी एकदम? मला तेच म्हणायचं ना, माझं एक ऑटोकॅडचं चाललेलं आहे कॉम्प्युटरवर आणि ते नेमकं असं 11:15, म्हणून मी काय बोललो आता मगाशी सुद्धा मला 10 मिनिटं लेट झालं, 12 मिनिटं, कारण त्या पोरांचं जे 11:15 सुरू झालं 11:07 ते 12:40 चालू होतं, त्यामुळे त्याच्या आधी पुन्हा घेऊन असं सलग 3 तास वगैरे मला मुश्किल आहे, कारण मला आधीच घशाचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे 2 तास बस झाले. त्यामुळे समजा उद्या 11:00 माझं लेक्चर झालं नाही तर मी तुम्हाला लिंक पाठवणार, नसेल तर 12:30 मी पुन्हा घेणारच. कळलं का? समजा ते पोरं असतील, पोरं आले, समजा ते म्हणजे ते मुलं सफिशियंट 30-40 मुलं पाहिजे तर मी ते घेत असतो. त्यामुळे तेवढे मुलं आले आणि सकाळी 11:15 लेक्चर जर मी घेतलं, तुम्हाला तुमचं 11:30 घेता येईल का? घेता येईल का? येस सर. अरे कसं घेता येईल, 11:15 माझं ऑटोकॅडचं लेक्चर शेड्युल्ड आहे माझं, तुमचं कसं घेता येईल मध्ये? हा, तर समजा ते मला ना ते मला घ्यायचं नसेल तर मी तुम्हाला लिंक पाठवेल आणि ते जर मी घेतलं तर मात्र मग तुमचं 12:30 गेल मी. ते काय आता उद्या शेवटचं 1/2 तासाचं काम आहे ते. तेवढं झालं की आपला युनिट नंबर 6 संपतो आणि गुरुवारी आपण मार्क कळवले की शुक्रवारपासून प्रत्येक युनिटवर 1 किंवा 2 एक्स्ट्रा रिव्हिजन लेक्चर्स ज्याला बसायचं, जे DA मुलं असतील किंवा बाकी जे कोणी फ्री असतील ते काय दे कॅन रिवाइज द इन्फॉर्मेशन, थोड्या गोष्टी करू शकतात पुढच्या आठवड्यापर्यंत. आणि मग आपण नंतर थांबू, एक फीडबॅक घ्यावा लागेल आणि नंतर आपण थांबू. ठीक आहे की नाही? येस सर. हा, त्यामुळे आता उद्या फक्त तर माझं लेक्चर त्या ऑटोकॅडचं झालं तर तुमचं 12:30 घेणार आणि ते घेणार नसेल तर तुम्हाला मी 11:15-11:30 लिंक पाठवेल. ठीक आहे का? येस सर. चालेल मग आता. ठीक आहे, सगळ्यांनी आता लिव्ह व्हा आणि आपण उद्या 12:30 तर फिक्स आहे आपलं, झालं तर लवकर घेऊ.